नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी आज आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहे जी तलाठी भरती या ठिकाणी 2023 साली होणार आहे। या भरतीसाठी अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न आणि इतर सर्व गोष्टी ह्या या ठिकाणी काय जाहीर झालेल्या आहेत। तर हा पेपर पॅटर्न जो आहे IBPSचा या ठिकाणी आलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्याला कोणत्या विषयासाठी किती गुण आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। तसंच या ठिकाणी तलाठी भरतीसाठी पात्रता काय पाहिजे, शिक्षण काय पाहिजे आणि वय काय पाहिजे अशा सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच ज्यांना या ठिकाणी तलाठी भरतीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी 80 10 45 77 60 या क्रमांकावर तलाठी भरती माहिती पाठवा असा मेसेज या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला तलाठी भरतीची व्हॉट्सअपच्या ग्रुपची, टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक वगैरे त्या ठिकाणी काय सेंड करणार आहे। तर सुरू करूया आपण एक एक गोष्टीनं की जे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत। आशा करतो तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी सुटून जातील। तर पहिला या ठिकाणी मुद्दा आहे की पहिला या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे, तर शिक्षण काय पाहिजे। तर तलाठी हे जे पद आहे हे वर्ग 3 पद असून या पदासाठी जे शिक्षण आहे तुम्हाला पाहिजे शिक्षण पदवी, म्हणजे तुमची या ठिकाणी डिग्री पूर्ण पाहिजे, प्लस या ठिकाणी तुम्हाला MScIT हे तुमची पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे। जर तुमची MScIT नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, मात्र तुम्ही दहावीला किंवा बारावीला तुमचा जो विषय आहे तो ICT हा विषय असणं आवश्यक आहे। जर तुमचा असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, किंवा ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी याच्यातून झालं असेल, कशातून, कम्प्युटर मधून झालं असेल किंवा या ठिकाणी, तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कम्प्युटरची गरज नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे, पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र नाहीत, मात्र जोपर्यंत फॉर्मची डेट शेवटची आहे तोपर्यंत जर तुमचा रिझल्ट लागला, मात्र तुमच्या हाती जरी नाही आली तरी तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकता। आणि ज्यांना खरंच या ठिकाणी लवकर अभ्यासक्रम करून तलाठी लागायचा आहे ते शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा सध्या तयारी करू शकतात, कारण की अजून जाहिरात आलेली नाही, जाहिरात लवकर या ठिकाणी येणार आहे। आता वयासाठी जर म्हणसाल या ठिकाणी, तर 38 वर्ष हे वय या ठिकाणी आहे खुल्या गटासाठी। EWS साठीच अजून या ठिकाणी वयाचं कुठलंही अपडेट आलेलं नसल्यामुळे 38 वर्ष खुल्या वयागटाचं आहे आणि 2 वर्ष या ठिकाणी शासनानं सूट दिलेली आहे। जेवढे जाहिराती डिसेंबर पर्यंत या ठिकाणी निघणार आहेत त्या सगळ्या जाहिरातींना या ठिकाणी 2 वर्षाची काय सूट देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही जर मागास जातीचे असाल तरी या ठिकाणी तुमचं वय आहे 43 वर्ष प्लस 2 वर्षाची सूट, म्हणजे या ठिकाणी हे टोटल 40 वर्षापर्यंत चाललंय आणि या ठिकाणी हे जे आहे 45 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। किती वर्षापर्यंत, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल, कुलागट सोडून सर्व कास्टसाठी या ठिकाणी 45 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी परीक्षा काय देऊ शकता। नंतर या ठिकाणी झालं शिक्षण, झालं तुमचं वय झालं। आता या ठिकाणी अभ्यासक्रम पाहण्याच्या अगोदर आपण पेपर पॅटर्न पाहणार आहे। अभ्यासक्रम हा विषय वेगळा असतो आणि पेपर पॅटर्न हा विषय वेगळा असतो। पेपर पॅटर्न, तर या ठिकाणी मित्रांनो हा पेपर पॅटर्न पाहण्याच्या अगोदर डबल अकॅडमीची तलाठी भरतीची ऑनलाईन नवीन बॅच या ठिकाणी आता सुरू होत आहे। या नवीन बॅच मध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तलाठी भरती माहिती पाठवा असा मेसेज पाठवला तरी आम्ही त्या ठिकाणी माहिती पाठवून देणार आहे। मित्रांनो, नवीन बॅचची वैशिष्ट्य आहे की सर्व डेली तुमचे 4 लेक्चर होणार आहेत। किती? 4 क्लास, तुमचे 4 तास या ठिकाणी क्लास असणार आहे, त्यापैकी 3 तास तुमचे या ठिकाणी विषयाचे क्लास असणार आहे आणि 1 तास ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत आलेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडून घेतल्या जाणार आहेत। नंबर 2 या ठिकाणी आणि सराव प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी सोडून घेतल्या जाणार आहेत। उरलेले 3 तास तुमचे त्या ठिकाणी लेक्चर असतील, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याचे सर्व लेक्चर तुमचे त्या ठिकाणी असणार आहेत। तर मित्रांनो, हे सर्व क्लास तुमचे लाईव्ह असणार आहेत। तसेच हे लाईव्ह झालेले लेक्चर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये नंतर सुद्धा पाहू शकता। उदाहरणार्थ आज 4 लेक्चर झालं, तुम्ही हजर नाही, तुम्ही ते नंतरही पाहू शकता। उदाहरण, एखादं लेक्चर कदाचित एखादा टॉपिक तुम्हाला आज समजला नाही, तुम्हाला वाटलं 2 महिने की तुम्हाला परत पाहायचं, तर तो परत सुद्धा पाहू शकता। म्हणजे हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येतील, म्हणजे 1-2 नाही कितीही वेळा तुम्ही ते लेक्चर पाहू शकतात। पुढचा असा विषय की मित्रांनो, या ठिकाणी जेवढे जुन्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत PYQ या ठिकाणी 2013 ते 2018 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहे। सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज मोफत आहेत आणि पुढचा विषय या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे। अजून हे सर्व लेक्चर्स जे आहेत
हे तुम्हाला लॅपटॉप वर पण पाहता येतात, कशावर, लॅपटॉप वर किंवा आयफोन वर सुद्धा तुम्ही पाहू शकता की जेणेकरून आयबीपीएस टीसीएस जे परीक्षा घेतात तशीची तशी टेस्ट सिरीज तुम्ही लॅपटॉप वर काय देऊ शकता, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात, त्यासाठी ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत। तसंच मित्रांनो, जेवढे 5-6 विषय मी तुम्हाला सांगितले अशा सर्व सहा विषयाचे सुद्धा तुम्हाला ई बुक आणि नोट्स या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भेटणार आहे, की जे तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे, की ज्याचा तुम्ही अभ्यास करू शकाल। तर मित्रांनो, या ठिकाणी आता सुरुवातला आपण पेपर पॅटर्न पाहणार आहे। पेपर पॅटर्नचा जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो, हा जो आहे 100 प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत आणि 200 गुण या परीक्षेमध्ये आहेत। किती आहेत? 200 गुण परीक्षेमध्ये असून एकूण वेळ जर विचार केला तर 120 मिनिट, तुम्हाला वाटेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, 120 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ आहे। म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण आहेत। किती? एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण या ठिकाणी आहेत, आणि प्रश्न चुकला तरी सुद्धा तुमचे गुण कमी होणार नाहीत। म्हणजे या ठिकाणी मायनस सिस्टीम अजिबात दिलेली नाही, प्रश्न चुकला तरी तुमचे गुण या ठिकाणी एकही गुण तुमचा कमी केला जाणार नाही। म्हणजे सर्व प्रश्न सोडवणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे। तर हा झाला पेपर पॅटर्न। आता पेपरचा पॅटर्नमध्ये या ठिकाणी कोणत्या विषयाला किती गुण आहेत ही सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। पेपर पॅटर्नमध्ये कोणत्या विषयाला किती गुण आहेत हे या ठिकाणी आपण काय पाहणार आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, अभ्यासक्रम म्हणू शकतो। पेपर पॅटर्न झाला किती प्रश्न किती गुण, तर या ठिकाणी आता अभ्यासक्रम काय आहे, हा या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये अभ्यासक्रम घेणार आहे। नंतर मी डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यासक्रम घेणार आहे की कोणत्या विषयाची तयारी कशी करावी, कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये जर विचार केला तर तुम्हाला जे 100 प्रश्न आहे, 100 प्रश्नाचं डिव्हिजन कसं झालेलं आहे बघा। एक नंबरचा जो विषय आहे तो आहे या ठिकाणी मराठी व्याकरण। मराठी व्याकरणासाठी तुम्हाला 25 प्रश्न असून 50 गुणासाठी हा विषय या ठिकाणी आहे। कोणता? 25 प्रश्न असून 50 गुणासाठी आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला जर पुस्तक कोणतं वापरायचं असेल तर ते वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं आणि डबल अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स। या ठिकाणी आपल्या नोट्स तयार केलेल्या आहेत की ज्या तुम्ही जॉब करणारे अभ्यास करणारे कमीत कमी वेळा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर शॉर्ट नोट्स त्या पुस्तकाच्या काढलेल्या आहेत, तुम्ही घरपोच मागू शकता किंवा बॅचमध्ये तुम्हाला फ्रीचा काही विषय नाही, ठीक आहे। नंतर दुसरा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता। गणित आणि बुद्धिमत्तामध्ये या ठिकाणी हा विषय असून 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हा विचारला जातो। याच्यासाठी तुम्हाला सतीश वसे सर किंवा पंडितनाथ राणे सर किंवा नितीन महाले सर या 3 शिक्षकांपैकी कोणाचेही तुम्हाला 2 पुस्तकं असणार। मित्रांनो, गणिताचं वेगळं आहे, बुद्धिमत्ताचं वेगळं आहे। हे 3 लेखक सोडून कोणाचंही पुस्तक मार्केटमधून जुनं घेऊ नका, आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तक नवीन घ्या, जुने घेऊ नका। त्या ठिकाणी तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्या ठिकाणी सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत, आणि ज्यांना असे पुस्तकं उपलब्ध होत नसतील ते या ठिकाणी 80-45-77-60 या नंबरवर जाऊन पुस्तक बाय करू शकता, किंवा आपली osdepo.com ही डबल अकॅडमीची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही हे सर्व पुस्तकाच्या ऑनलाईन ऑर्डर मारू शकता, ठीक आहे। मी तेवढं काम तुम्हाला या ठिकाणी पुण्यात राहतो तर तेवढं आपण नक्कीच तुमच्यासाठी आम्ही करू शकतो, कारण की आम्हाला फक्त दुकानदारांना पत्ता द्यायचा असतो, बाकी सर्व काम तेच करत असतं, ठीक आहे। नंतर या ठिकाणी तिसरा जो विषय तुमचा आहे, तिसरा विषय या ठिकाणी आहे इंग्रजी विषय। हा जो इंग्रजी विषय आहे, इंग्रजी विषयासाठी सुद्धा 25 प्रश्न आणि 50 गुण या ठिकाणी आहेत। इथं फक्त तुम्हाला 2 लेखाचे पुस्तक वापरायचे आहेत, बाळासाहेब शिंदे सर किंवा या ठिकाणी MJ शेख सर यांचं पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता, बाकी या 2 लेखाशिवाय कोणाचंही पुस्तक वापरायचं नाही। मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमची जर समजण्याची कॅपॅसिटी चांगली असेल तर तुम्ही पाल अँड सुरी या सरांचं पुस्तक वापरू शकता। कोणाचं? पाल अँड सुरी सरांचं पुस्तक वापरू शकता, की जे या तुला तुम्हाला काय सबस्टिट्यूट असू शकतं। किंवा या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी आपण इंग्रजीच्या सुद्धा नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागू शकता, की जेणेकरून त्या परीक्षेत तुम्हाला येणार आहे। तर या ठिकाणी चौथा जो प्रश्न आहे पुढचा, तो चौथा प्रश्न विषय असा आहे की तो आहे सामान्य ज्ञान, की ज्याला आपण काय म्हणतो GK असं म्हणतो। सामान्य ज्ञान याचा अर्थ काय आहे, वेगवेगळे या ठिकाणी विषय आहेत सामान्य ज्ञान मध्ये,
सामान्य ज्ञान या विषयामध्ये वेगवेगळे विषय आहेत. उदाहरणार्थ इतिहास, इतिहास याच्यामध्ये विषय आहे, भूगोल यामध्ये विषय आहे, या ठिकाणी विज्ञान विषय आहे, याच्या विज्ञानमध्ये फिजिक्स केमिस्ट्री सायन्स, तसंच या ठिकाणी तुम्हाला संगणक, तसंच या ठिकाणी राज्य घटना, भारताची राज्य घटना, तसंच या ठिकाणी अर्थशास्त्र, तसंच या ठिकाणी चालू घडामोडी, चालू घडामोडी हे जे सर्व विषय आहेत हे सर्व विषय तुम्हाला कशामध्ये येतात, सामान्य ज्ञान नावाच्या टॉपिकमध्ये येतात. या सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न असून 50 गुण आहेत. आणि हा सामान्य ज्ञान या ठिकाणी 25 प्रश्न 50 गुण याच्यासाठी डबल अकॅडमीनं 12,000 1-liner ठोकळा तयार केलेला आहे. किती? 12,000 1-liner ठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे. हा ठोकळा जर तुम्ही वापरला तर याचे प्रश्न जसे तसे येतात, नाही तर कमीत कमी तुम्ही तात्याचा ठोकळा जो असतो तो तात्याचा ठोकळा लेटेस्ट आवृत्तीचा घ्यायचा आहे, यातून तुम्ही काय अभ्यास करायचा. अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तलाठी भरतीसाठी पुस्तक यादी पाहिली, अभ्यासक्रम पाहिलं, वय पाहिलं, शिक्षण पाहिलं, पात्रता पाहिली. तर या ठिकाणी आता जो शेवटचा टॉपिक आहे तो शेवटचा टॉपिक या ठिकाणी अभ्यास कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवणारच आहे. चालू घडामोडीसाठी तुम्हाला लक्षवेध नावाचं मासिक आहे, बाळीराम हाडपे सरांचं, ते मासिक तुम्ही या ठिकाणी काय चालू घडामोडीसाठी वापरू शकता. कोणतं? चालू घडामोडीसाठी लक्षवेध नावाचं मासिक तुम्ही वापरू शकता. तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये करायचे आहेत. आणि राहिली गोष्ट कटऑफचा, तर मित्रांनो या ठिकाणी हा जो कटऑफ आहे कमीत कमी खुल्या गटासाठी 180 पेक्षा जास्त गुणांवर हा कटऑफ लागत असतो. उरलेल्या माहितीसाठी तुम्ही 80-45-77-7 या ठिकाणी नोट्ससाठी आणि टेस्ट सिरीजसाठी या ठिकाणी तुम्ही काय संपर्क करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.